हमारी किसी से कोई दुश्मनी नहीं है पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर ही पोस्ट आली आणि सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे असं कुठेतरी स्पष्ट झालं बिश्नोई गँगने ती जबाबदारी स्वीकारली आहे खर तर, तर बाबा सिद्दीकी यांचे सलमान खानशी असलेले संबंध आणि त्यातनच त्यांच्या हत्येचा प्लॅन रचला गेला असावा अशी शक्यता आता समोर येते राजकारण आणि बॉलिवूड दोघांना जोडून ठेवणारा नेता म्हणून सिद्दीकींना ओळखलं जात होत सुरुवातीला अटक केलेल्या दोन आरोपींची चौकशी केली असता त्यांचं गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई कनेक्शन समोर आलेलं पण बिष्णोई गँगनं बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली हे कोड उलगडत नव्हतं अशातच बिष्णोई गँगनं फेसबुकवरती पोस्ट लिहून हत्येची जबाबदारी स्वीकारली सलमान खान आणि दाऊद गँगची मदत केली आणि अनुज थापनच्या मृत्यूचा बदला म्हणून आपण ही हत्या केल्याचं बिष्णोई गँगनं पोस्टमध्ये म्हटलंय सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यामध्ये चांगली मैत्री होती सलमान विरुद्ध शाहरुख बॉलिवूडमध्ये गाजलेला राडा हा बाबा सिद्दीकी यांनीच मिटवला होता आता सलमान सोबत मैत्री ठेवण्यावरनच ही हत्या केल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येतय पण केवळ सलमानना मदत केली मैत्री ठेवली म्हणून एका माजी मंत्र्याला मारण्यापर्यंत बिश्नोई गँगची मजल कशी गेली लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खान वरती नेमका राग का, का आणि कशासाठी आहे या हत्येमध्ये अनुष्ठापनचं कनेक्शन काय समोर येत आहे समजून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारताना बिश्नोई गँगनं कथित फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात तर पोस्ट मध्ये म्हटण्यात आले की ओम जय श्री राम जय भारत जीवन का मूल समझता हूँ जिस मोर धन को मैं धूल समझता हो किया वही सत्कर्म था जो निभाया मित्रता का धर्म था जो सलमान खान हम ये जंग चाहते नहीं थे पर तुमने हमरे भाई का नुकसान करवाया आज जो बाबा सिद्दीकी के शराफत के पुल बन रहे हैं वो एक टाइम में दाऊद के साथ मको का एक में था इसके मरने का कारण अनुज थापन और दाऊद को बॉलीवुड राजनीति प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था हमारी किसी से कोई दुश्मनी नहीं है पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाएगा तो हम प्रतिक्रिया जरूर देंगे हमने पहले बार कभी नहीं किया जय श्री राम जय भारत सलाम शहीद लॉरेंस बिश्नोई ग्रुप आता ही फेसबुक पोस्ट जर आपण पाहिली तर बिष्णोई गँगनं सलमान खान विरोधात उघडपणे युद्ध पुकारल्याचं स्पष्ट होतं तसंच इथून पुढे सलमान आणि दाऊद गँगला जो कोणी मदत करेल त्याला आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीची धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे पण सलमान खानवर बिष्णोई गँगचा इतका राग काय हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय लॉरेन्स बिष्णोई आणि सलमान खान यांच्यामध्ये संघर्ष होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये दोन हजार पासून बिश्नोई गँग एक प्रकारे हात धुवून सलमान खानच्या मागे लागलीय मधल्या काळात बिश्नोई गॅंग सलमानला अनेकदा धमक्या सुद्धा दिल्या होत्या कधी फोन कधी पत्र तर कधी थेटपणे पोलिसांसमोरच सलमान खानला जिवे मारण्याची धमकी ही बिश्नोई गँग कडनं देण्यात आलेली होती दोन हजार अठरा मध्ये लॉरेन्सनं कोर्टामध्ये हजेरी लावताना सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती पत्रकारांनी लॉरेन्सला प्रश्न विचारल्यावर पोलिस वॅन मध्ये बसलेल्या लॉरेन्सनं सलमान खानला जोधपूरमध्येच मारणार आहे असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आलेली तेव्हा सुद्धा सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना लॉरेन्स गँग न धमकी दिली होती जून दोन हजार बावीस मध्ये सलीम खान जॉगिंगला जात असताना त्यांना एक चिठ्ठी सापडली होती ज्यामध्ये सलमान खान आणि त्याच्या वडिलांचेही तेच हाल होतील जे सिद्धू मुसेवालाचे झाले असं लिहिण्यात आलं होतं त्यानंतर एकदा सलमान खानच्या टीम मधल्या एका सहकार्याला ईमेलद्वारे अशीच धमकी देण्यात आली होती ज्यामध्ये जेलमध्ये असणाऱ्या लॉरेन्सला सलमान खानला मारणं हेच आपलं ध्येय असल्याचा उल्लेख या धमकीमध्ये करण्यात आला होता दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं फेसबुक पोस्टद्वारे सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती इतकंच नाही तर बिष्णोई गँगच्या शूटर्सने सलमानच्या पनवेल इथल्या फार्म हाऊस परिसरात रेकी केल्याची माहिती सुद्धा समोर आली होती याशिवाय याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये चौदा एप्रिलला सलमान खानच्या गॅलेक्सी या अपार्टमेंट वरती बिष्णोई गोळीबार केला होता या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली होती या गोळीबारानंतर सलमानच्या घरी जाऊन विचारपूस करणाऱ्या पहिल्या काही नेत्यांमध्ये बाबा सिद्दीकी यांचा सुद्धा समावेश होता आता याच कनेक्शन मधून बिष्णोई गँगनं सिद्दीकी यांची हत्या केल्याचं सांगितलं जात सिद्दीकी यांच्या हत्येला अनुस्थापनशी पण जोडलं जातंय ज्याचा उल्लेख पत्रामध्ये सुद्धा करण्यात आलाय ज्यामध्ये आमच्या माणसाला मारलं असं सुद्धा म्हणण्यात आलंय खर तर चौदा एप्रिलला सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं पंचवीस एप्रिलला अनुष्स्थापन आणि सुभाषचंद्र यांना पंजाबधनं ताब्यात घेतलेलं सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा दोघांवर आरोप होता पण अटकेच्या सहाव्या दिवशी म्हणजे एक मेला अनुष्ठापन यानं पोलीस कोठडीत स्वतःचं आयुष्य संपवलं त्यानं मुंबई गुन्हे शाखेच्या लॉकूम मधल्या टॉयलेटमध्ये स्वतःला संपवलं होतं तो एवढा मोठा गुन्हा करणार नाही त्याच्या गळ्यावरचे व्रण हे हत्येचे आहेत असा आरोप कुटुंबियांनी केला होता आणि त्याच वेळी ही हत्या सलमान खानच्या सांगण्यावरनं करण्यात आल्याचा संशय बिष्णोई गँगला होता आता याच घटनेचा बदला म्हणून बिष्णोई गँगनं सलमान खान सोबत मैत्री ठेवणाऱ्या सिद्दीकी यांना संपवल्याचं म्हटलं जात आहे पण यातला मूळ प्रश्न म्हणजे सलमान खानवर लॉरेन्स बिश्नोईचा इतका राग काय तर याचं उत्तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सापडतं त्यावेळी राजस्थानात सलमान खानच्या हन साथ हे सा या चित्रपटाचं चा शूटिंग चालू होतं त्यावेळी जोधपूर जवळच्या मथानिया इथल्या बावड परिसरात एका काळविटाची शिकार केल्याचे आरोप सलमान खानवर झाले होते सलमान सह सैफ अली खान सोनाली बेंद्रे तब्बू आणि नीलम कोठारी या कलाकारांवर सुद्धा शिकारीचे आरोप करण्यात आले होते या घटनेनंतर बिश्नोई समाज सलमान खान विरोधात आक्रमक झाला होता त्यांनी सलमान तक्रार सुद्धा दाखल केली होती पुढे सलमानला या प्रकरणात अटकही झाली पण अठरा मध्ये जोधपूर कोर्टानं सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आणि दहा हजारांचा दंडही ठोठावला पण कोर्टानं शिक्षा दिल्यानंतर सुद्धा एकाच दिवसात सलमानला जामीन मिळाला तेव्हापासून सलमान हा बाहेरच आहे या प्रकरणात सलमानला आतापर्यंत चार वेळा तुरुंगात जावं लागलंय पण प्रत्येक वेळी तो जामिनावरती बाहेर आलाय आता तेव्हापासूनच बिश्नोई समाज हा सलमान खानच्या विरोधात आहे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सुद्धा याच समाजात नाही येतो हा समाज निसर्गावर प्राण्यांवर आणि झाडांवर नितांत असं प्रेम करणारा समाज म्हणून ओळखला जातो प्राण्यांचं रक्षण करताना त्यांना मृत्यू आला तर बिश्नोई समाजात त्या व्यक्तीला शहीदांचा दर्जा दिला जातो काळविटाला या समाजात देवाचं स्थान आहे काळवीट हे बिष्णोई समाजाचे संस्थापक आणि गुरु जंभेश्वर यांचं रूप असल्याची मान्यता या समाजात आहे त्यामुळं हा समाज काळविटाची पूजा करतो प्राण्यांचं रक्षण करणं हिरवीगार झाडं न तोडणं असे काही नियम या समाजानं आखलेले आहेत जोधपूरच्या राजानं झाडं कापण्याचा आदेश दिल्यानंतर बिष्णोई समाजानं झाडांना मिठी मारत आंदोलन केलं होतं यामध्ये जवळपास तीनशे त्रेसष्ट बिष्णोई समाजातल्या लोकांचा त्यावेळी मृत्यू झाला होता त्यामुळे बिष्णोई समाजाचं झाडांवरचं आणि प्राण्यांवरचं प्रेम या घटनेतनं व्यक्त होतं आता सलमाननं ज्यावेळी काळविटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता तेव्हा लॉरेन्स बिष्णोई अवघ्या पाच वर्षांचा होता आता तो असा गँगस्टर झालाय दोन हजार अठरा मध्ये सलमानला जामीन मिळाल्यापासून तो सलमानच्या मागं हात धुवून लागलाय सलमाननं जाहीर माफी मागावी त्यानंतर त्याला माफ करायचं की नाही हे आम्ही ठरू अशा प्रकारचा अल्टिमेटम बिष्णोई गँगनं यापूर्वी अनेकदा दिलाय आता यातूनच काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरावर सुद्धा गोळीबार झाला होता आतापर्यंत गँग कडनं सलमानला केवळ धमकी देण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न केला जात होता पण आता राज्यमंत्री राहिलेल्या आणि राज्यातल्या अजित पवार गटाचे मोठे नेते असलेल्या बाबा सिद्दीकी यांची हत्या करून बिश्नोई गँगनं केवळ सलमानलाच नाही तर पूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज दिलंय अशी चर्चा होताना दिसतीये या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भिडूला सबस्क्राईब करा